हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण सकाळ ते दुपार म्हणजे अगदी पहाटेपासून तर दुपारपर्यंतचं रुटीन माझं मी इथे शेअर केलेलं आहे ते पाहायचं आहे तर प्रत्येकाच्या घरातल्या सवयी वेगळ्या असतात माणसं वेगळी असतात तर तरी पण काही गोष्टी कॉमन असतात तर त्या आपण कशा करायच्या सकाळचा वेळ कसा प्रॉडक्टिव्ह बनवायचा कारण आपण फ्रेश असतो तर ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर सकाळी मी पावणे सहाला उठते अलार्म लावून ठेवलेला असतो आणि त्याप्रमाणे उठते उठल्याबरोबर मी आधी चेहरा धुते आणि मग चूळ नुसती भरते ब्रश वगैरे मी नंतर करते कारण मी काही वर्षांपूर्वी योगाचा कोर्स केलेला आहे टीचर ट्रेनिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे या गोष्टी बऱ्याचशा शिकलेली आहे तर सकाळी उठल्या उठल्या तांब्याच्या भांड्यातलं पाणी चूळ भरून मी नुसतं घेते ग्लासभर बसून पिते त्याच्यामुळे खरोखरच फ्रेश वाटतं पोटही साफ राहतं आणि आरोग्याला ते चांगलं असतं तर त्याप्रमाणे पाणी पिऊन झाल्यावर मग मुलीला मुलीला मी उठवते तिला शाळेत जायचं असतं तिची पण सकाळची शाळा असते तर तिला उठवायला थोडासा वेळ जातो त्याच्यामुळे तिला आधी मी उठवून घेते म्हणजे ती तिचं स्वतःचं आवरते तर आता आमच्या घरात पांघरुणांच्या घड्या पहिल्यापासून ज्याचा तोच करतो प्रत्येकाला ही सवय आहे म्हणजे एकाच्याच अंगावर सगळं काम पडत नाही तर ज्याचं त्याने पांघरून घडी करून आतमध्ये मात्र मग मी ठेवून देते आणि मग बेड थोडा आवरून घेते दोन्ही रूमचे बेड मीच आवरते त्याच्यानंतर थोडीफार काय विस्कटलेलं असेल ते नीट करते सकाळचं जे हे वॉश बेसिन्स असतात ते मी जस्ट ब्रश करण्याच्या आधी धुवून घेते सगळं स्वच्छ करून घेते ते त्याचा एक व्हिडिओज बनवलेला आहे मी तर त्याची लिंक देते इथे मी कि जे टॉवेल्स आहेत ते चेंज करून ठेवते त्याच्यानंतर मी रात्रीचे कपडे चेंज करून मी हा योगाचा ड्रेस घालते कारण नंतर मला योगा करायचा असतो मुलगी शाळेत गेल्यावर तर त्याच्या आधी सगळे पायपुसणी आणि किचन टॉवेल्स आहेत ते पण आहे मी काढून धुवायला टाकलेले आहेत म्हणजे धुण्याच्या ट्रेमध्ये त्याच्यानंतर नवीन जे टॉवेल्स आहेत किंवा नॅपकिन्स आहेत किचनचे ते मी काढून ठेवते एक दोन ते तीन नॅपकिन्स मला रोज सकाळी लागतात म्हणजे पूर्ण दिवसभराला आता रात्री मी प्रिपरेशन काही करून ठेवलेलं होतं आता श गॅसची शेगडी तर रात्री पुसलेलीच असते उठा वगैरे तरी पण माझी एक सवय आहे का सकाळी उठल्यावर परत एकदा शेगडी पुसावी त्या त्याच्या आजूबाजूचा भागही थोडा मी पुसून घेते त्याच्यानंतरच मग मी सुरुवात करते नाश्त्याला नाश्ता बनवणं किंवा टिफिन बनवणं तर आता इथे मुलीच्या टिफिनची तयारी आहे तोच आमचा नाश्ता पण असतो तर रात्री हे रव्याच्या दशमीसाठी मी भिजवून ठेवलेला रवा तर त्याचं आता मी सारखं करून मग तिला दशमी बनवून देते तर सकाळी ती काय खात नाही फक्त ड्रायफ्रूट्स भिजवलेले असते तेवढेच खाऊन जाते नंतर त्यांची एक पावणे दहाला रिसेस असते तेव्हा ती हा नाश्ता करते तर तो, तो नाश्त्याचा जो डबा असतो ती घेऊन जाते तर हा तिचा आता मी डब्बा तयार करून ठेवलेला आहे आम्हाला पण मी थोड्या वेळाने हे बनवणार आहे तर आता ड्रायफ्रूट्स जे भिजत घातलेले आहेत ते ज्याचे त्याचे मी तीन वाट्यांमध्ये तिघांचे ती काढून ठेवते ज्याला जसं जमतं तसं जो तो आपापलं खाऊन घेतो आता मुलगी हे खाऊन जाणार आहे तर तिचे तिची वाटी ती घेतलेली आहे तिने खायला आता तिचं झालेलं आहे सगळी तयारी टिफिन दिलेला आहे तिला बाय तिला करते मी खाली तिची व्हॅन येते ती जाते खिडकीतून मी तिला परत टाटा करते सकाळच्या वेळेस मी योगा प्राणायाम आणि मेडिटेशन करते अगदी कमी वेळात मी हे माझं स्वतःसाठी एक पॅकेजच बनवलेलं आहे ते करते मी तर त्याने काय होतं अगदी दिवस फ्रेश आपला जातो आपण अगदी प्रोडक्टिव्ह राहतो याच्यावर पण मी नक्की एक व्हिडिओ बनवणार आहे खूप जणींनी मला सांगितलं आहे तर मी नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ बनवण्याचा आता सकाळचा चहा माझे मिस्टर करतात तर चहा आम्ही घेतो आहे आणि नाश्ताही तेव्हाच करतो नंतर आमच्याकडे त्या ताई येतात फरशी पुसायला तर मी त्या दरम्याने काय करते थोडीशी टिफिनची तयारी करते मिस्टर टिफिन घेऊन जातात आणि काही आमचा दुपारचा पण स्वयंपाक असतो तो पण यावेळी अर्धा अधिक करून घेते तर ही तयारी मी आधी करून ठेवते कणिक भिजवून ठेवलेली आहे त्याच्यानंतर फ्रीजमधल्या ज्या भाज्या किंवा काय लागणार आहे ते मी आधी एकदाच काढून ठेवते सारखं फ्रीज ओपन नको करायला तर इथे मी मूग आधीच भिजवून ठेवलेले मोड आणून ठेवलेले फ्रीजमध्ये होते ते थे काढून ठेवले आणि मग ते आता पाण्यात घालून ठेवते आहे कोथिंबीर कढीपत्ता हे पण मी भिजवून ठेवते कारण कोथिंबीर कढीपत्ता मी प्रिझर्व करते न धुता प्रिझर्व करते कारण तो खराब होतो त्याच्यासाठी तर मग करण्याआधी थोडा वेळा असा भिजत घालून ठेवते आणि मग धुवून चिरायला घेते तर असं प्रिपरेशन आधी मी करते थोडंसं टिफिनचं आणि त्याच्यानंतर मग मी आंघोळ करायला जाते आणि मग बाकीचं फोडणी वगैरे पोळ्या वगैरे मी त्यावेळीच करते तर अशा प्रकारे सगळं व्यवस्थित आधी चिरून वगैरे मी ठेवून देते आणि थोडंफार जर दुपार री लागणार असेल तर ते सुद्धा मी बाजूला काढते त्या दरम्यान हे चॉपिंग बोर्ड वगैरे छोट्याशा काही दोन तीन गोष्टी मी धुवून ठेवून देते का त्या सुकून जातात कारण चॉपिंग बोर्ड जास्त ओला ठेवून चालत नाही तर आता हे दुपारचं पण थोडंसं मी कोथिंबीर कडीपत्ता वरणभातासाठी भातासाठी काढून ठेवलेला आहे वरणासाठी काढून ठेवलेला आहे आणि इथे काही भांडी वगैरे मी तशीच ठेवलेली आहे ताई आलेल्या आहेत फरशी पुसायला आणि मी आता आंघोळीला जाते तर आंघोळ करण्याआधी मी बाथरूम डिटर्जंट असं स्प्रे आ, स्प्रेड करून घासून घेते हे माझं अगदी रोजचं आहे कधी एखाद दिवस जमलं नाही तर सोडते पण दरवेळी करतेच एखाद दिवस सोडून केलं तरी चालतं नक्की बाथरूम स्वच्छ राहतो खूप जणांचा विश्वास बसत नाही असं करून बाथरूम रोज स्वच्छ राहतो याचा एक व्हिडिओ आहे तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिला आहे आंघोळ झाल्यानंतर चेहऱ्याचं थोडं क्रीम वगैरे मी लावून घेते आणि मग त्याच्यानंतर बाकीची जी कामं आहेत ती करते म्हणजे आता सकाळचा जो उंबरठा असतो तो मी धुवून पुसून घेते ताई येतात फरशी पुसायला परंतु उंबरठा मात्र मीच रोज हा क्लीन करते पाणी टाकून त्यानंतर माझं एक स्तोत्र वाचायचं असतं ते मी वाचून घेते देवाला नमस्कार करून मी देवाचं फार असं काही करत नाही सकाळी एक स्तोत्र वाचते आणि संध्याकाळी एक स्तोत्र वाचते आणि बाकी सकाळची पूजा सकाळची देवपूजा मिस्टर करतात तर संध्याकाळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा मी लावते बस एवढंच मी करते आता हे झाल्यानंतर मी टिफिन बनवायला घेते जे काय आधी तयारी करून ठेवलेली आहे तर ती मला उपयोगी पडते आणि पटापट फोडणी वगैरे भाजीला देव भाजीला फोडणी देऊन मी पोळ्या वगैरे करून घेते कारण कणिक पण आधी भिजवून ठेवलेली असते मळून ठेवलेली असते तर फूड प्रोसेसर तर मला खूप उपयोगी येतो कधी कधी भाज्या चिरण्यासाठी पण सकाळचा उपयोगी येतो तर फूड प्रोसेसरचं भांडं मी आता भिजवून ठेवते म्हणजे नंतर लगेच साफ करता येतं तर आधी मी पोळ्या भाजी फोडणीला दिलेली आहे आणि आता पोळ्या करून घेते तर डिशवॉशरमध्ये ही रात्रीची भांडी आहे तर ती पण लागतात तशी मी घेते आणि मग नंतर लावते मी किंवा मग मुलगी शाळेतून आल्यावर लावते तर आता पोळ्या मी करून घेते आहे टिफिनच्या पण आणि आमच्या पण मी करून ठेवते कधी कधी मग पण बनवते तर आता करून ठेवलेल्या आहेत आता टिफिनचं थोडं सलाड वगैरे भाजी केलेली आहे तर हे सगळं रेडी झालेलं आहे मिस्टरांना थोडीशी अशी चटणी वगैरे देते तर कधी कधी ते वरण भात पण नुसता नेतात मग पोळी नाही नेत असं काहीतरी करतात पण एकत्र एक सगळं नाही नेत मग तर हा टिफिन रेडी झालेला आहे त्यांचा ठेवलेला आहे एक दोन फळं नेतात ते तर ते झाल्यानंतर मी सगळं आता किचन आवरायला घेते जे काय डबे वगैरे काढले ते जागेवर ठेवते वस्तू जागेवर ठेवते जे धुवायचे भांडी धुवायची आहे ती तिथे सिंकमध्ये टाकून ठेवते तर अशा प्रकारे वेळी आवर आवर करते हे पिठासाठी प्लास्टिक हल्ली मी घ्यायला लागले कपडा वापरत नाही तर तो पण धुवून पुसून ठेवला का होऊन जातं अशा प्रकारे वस्तू सगळ्या मी आता जागेवर ठेवल्या म्हणजे कसं किचन आवरल्यासारखं दिसतंही याचवेळी मी फडक्याने पुसून घेते फार असं खूप पडलेलं नसतं थोडंसं मॅनेज केलं तर त्याच वेळी आपण स्वच्छता ठेवली तर खूप असा ओटा आणि शेगडी किंवा किचन खराब होत नाही जर आ, ने मी प्लॅनिंगने केलं तर यावरचे बरेचसे मॅनेजमेंटचे व्हिडिओ किचन मॅनेजमेंटचे व्हिडिओ आहेत तर त्याचे पण मी प्लेलिस्ट देते आहे तर तुम्ही बघा नक्की क्लिनिंगचे पण आणि ऑर्गनायझेशनचे पण व्हिडिओज माझे त्याच्यानंतर मी काय करते काही भांडी जी हाताने म्हणजे पोळपाट लाटणं किंवा जे डि डिशवॉशर किंवा फूड प्रोसेसरची जी काय भांडी आहेत तर ती मी हातानेच आता क्लीन करून ठेवते आणि बाकी डिशवॉशरमधली जी भांडी आहेत ती मी साईडला ठेवते आहे खरखटं काढून मी बाजूला ठेवलेली आहेत का दुपारी मी एकदम ती लावणार आहे त्याच्यात मग वेगळा वेळ घालवायला नको ते एकत्र होऊन जातं हे क्लिनिंगचं काम मात्र मी सकाळीच करून घेते मग दुपारी काही ठेवत नाही सिंक वगैरे क्लीन करायचं तर ते त्याच वेळी अगदी पाच ते सात मिनटात हे सगळं काम माझं होऊन जातं फक्त भांडी लावायची असतात ते दुपारी मी डिशवॉशरला लावते कारण बरीचशी पडली असतात स्वयंपाक आणि नाश्त्याची सगळी भांडी तर अशा प्रकारे जवळजवळ माझं हे सगळं झालेलं आहे हा तवा थंड झाल्यावर लोखंडाचा तवा मी धुवून घेतलेला आहे बाकीचं पण सगळं व्यवस्थित फूड प्रोसेसरची भांडी फूड प्रोसेसर जवळच एका नॅपकिनवर मी अशी टाकते म्हणजे दुपारपर्यंत ती निथळून वाळून निघतात ह्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत जेव्हाच्या तेव्हा धुवायच्या त्यात धुवून ठेवल्या आणि किचन ओटा आपला क्लीन झालेला आहे पुसून झालेला आहे तर किचनचं सगळं काम झालेलं आहे आता मी कपडे जे होते ते सगळे डेलीचे वॉशिंग मशीनला लावून टाकलेले आहेत म्हणजे ते होईपर्यंत मी आता एक पाच मिनटात एखाद्या रूमचं मी डस्टिंग पण करून टाकते तर इथे मी आता वॉशिंग मशीनला तर कपडे लावलेले आहेत वॉशिंग मशीन पण कधी कधी दोन वेळा मी लावते दुसरे पण काही कपडे असतील तर तर मी एखादी रूम आता सांगते तसं ही बेडरूमचं डस्टिंग करायला घेतलेलं आहे या बेडरूमचं तर हे पाच एक मिनटात मी काम करून टाकते काय अगदी सगळ्या घराचं नाही करत पण एक एक रूमचं रोज असं काढलं तर घर अगदी स्वच्छ राहतं त्याच्यानंतर मी काय करते अर्धा तास मात्र मी खूप सकाळपासूनचं काम केलेलं असतं तर ता ता अर्धा तास मी जागेवरून हालतच नाही एका जागी बसते किंवा अशी थोडीशी आडवी होऊन मग यूट्यूब बघते किंवा एखाद त्याच्यावर स्टोरी वाचते किंवा मोटिवेशनल व्हिडिओ बघते त्याच्यानंतर माझं आज जरा बाहेर एक काम आहे ते करून घेते मी तर बाहेर जाऊन येते एक अर्धा तास काम आहे अर्ध्या तासात ता मी येते आल्यानंतर मी इथे वरण भात लावलेला आहे डाळ कुकरला लावलेली आहे आणि भात पातेल्यात केलेला आहे तर वरण भात झालेला आहे आधीचा सकाळचा पण स्वयंपाक आहे तर थोडंसं मी जास्त ठेवलेलं आहे कारण माझी बहीण आणि तिची मैत्रीण सुद्धा आज दुपारी जेवायला येणार आहे दोन नंतर तर आम्ही दोघी आधी मुलगी शाळेतून आल्यावर माही शाळेतून आल्यावर आम्ही आधी दोघींनी जेवून घेतलं कारण एक वाजता तिला भूक लागलेली असते एक पर्यंत ती येते नंतर आम्ही जेवून घेतलं आणि जी काय भांडी आहे ती लावून घेते कारण माझी बहीण नंतर येणार आहे तर मी आता ही भांडी जी अवेलेबल आहेत ती सगळी लावून घेते म्हणजे हे काम होऊन जातं त्यांचं मी जेवण आधीच बा बाजूला काढून ठेवलेलं होतं तर अशा प्रकारे ही दुपारची सगळी माझी जवळजवळ कामं झाली आहेत आता फायनली मी ही लादी पुसून टाकते आहे किचनचेच फक्त लादी फरशी मी त्यावेळी सगळं झाल्यावर करून घेते तर अशा प्रकारे पूर्ण माझं जवळजवळ अर्धा दिवसाची ही दिनचर्या होती मी माझं रुटीन हे सकाळचं ते दुपारपर्यंतचं रुटीन प्रामाणिकपणे मांडलेलं आहे इकडे तुम्हाला कसं वाटलं या व्यतिरिक्त तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतील ते नक्की कमेंटद्वारे मला कळवा या सगळ्यामध्ये कपडे वाळत घालण्याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप माझ्याकडून डिलीट झाली जेव्हा आराम करून झाला त्यानंतर मी कपडे वाळत घातले होते तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा